पुणे जिल्ह्यात आळंदी असेल, शिरूर असेल, या भागामध्ये उष्ण पाण्याचे जलकुंड आपल्याला बघायला मिळतात. परंतु भोसरीमध्ये जे सहल केंद्र आहे तिथे सुद्धा त्या सहल केंद्रातून अशा पद्धतीने भूगर्भातून गरम पाणी येत असल्याच्या काही नागरिकांचं म्हणणं होतं. आणि मागील 8 दिवसापासून इथे हा प्रकार सुरू आहे. हे पाणी किती गरम आहे जर बघायचं झाल्यास, तर ही जी प्लास्टिकची बॉटल आहे ही याच्यामध्ये जर टाकली तर ती काही वेळानं वितळून जाते आणि त्यामुळे हे पाणी अत्यंत गरम आहे असं या आपल्याला यावरनं दिसतंय. कशा पद्धतीने या बाटलीची अवस्था झालेली आहे आपल्याला लक्षात येते की वितळती आहे, त्यामुळे हे पाणी अत्यंत गरम आहे एवढं नक्की. आणि ह्याखाली एखादा जलकुंड आहे का किंवा काही वेगळा प्रकार इथे होतोय का अशी भीती या नागरिकांना आहे. आणि त्यामुळे हे सगळे नागरिक आता इथे भूगर्भशास्त्रज्ञांनी यावे आणि त्याची पाहणी करावी अशी मागणी करत आहेत. सुशांत डुमरेसह गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड.